नांदेड भाजपाचे नवनिर्वाचित विजयी खासदार माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. अभिनंदन करते राम पाटील सुडके, येवती, तालुका मुखेर, जिल्हा नांदेड. राजुरा नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण. काँग्रेसच्या फसवणुकीच्या निषेधार्थ राजुरा शहर बंद व मोर्चा. तक्रारकर्त्या विद्यार्थिनींनी दिली घोटे बंधूंची फसवणूक झाल्याची कबुली. विद्यार्थिनीवर खोट्या तक्रारीसाठी दबाव टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. कोर्टाच्या निर्णयानुसार घोटे बंधूची जामिनावर सुटका. चंद्रपूरच्या राजुरा काँग्रेसच्या वतीने आज शहर कडकडीत बंद आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. तक्रारकर्त्या विद्यार्थिनीनेच विनयभंग प्रकरणी धोटे बंधूंची फसवणूक झाल्याची कबुली दिली. मनसेच्या राजू कुकडे, सुनीता गायकवाड व गोमती पंचभाईवर खोट्या तक्रारीसाठी दबाव टाकल्याची माहितीही तिने दिली होती. त्यामुळे मनसे पदाधिकाऱ्यांवर फसवणूक व बदनामी प्रकरणी कारवाई करावी, तसेच चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर व ठाणेदार गायगोले यांच्यावरही निलंबन कारवाई करावी. या मागणीला घेऊन काँग्रेसतर्फे बंद व मोर्चाचे आयोजन झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं असून कोर्टानं आज या प्रकरणात धुटेबंधूंची जामिनावर सुटका केली आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. सोबत जो रवी कुकडे, सुनीता गायकवाड व गोमती पाचभाई यांनी बळजबरीने तिला तक्रार द्यायला लावलेली आहे, 5 लाखाची त्यांच्याकडे आमिष दाखवलेले आहेत, तर या तीनही आरोपींना त्वरित अटक झाली पाहिजे. जर त्वरित अटक झाली नाही तर सर्व महिला आम्ही पोलीस यंत्रणेवर मोठा महामोर्चा, जन आक्रोश मोर्चा आणू. हा सर्वस्वी अतिशय कायदेशीर गुन्हा आहे. यामध्ये अतिशय चुकीची शिक्षा झालेली आहे, अतिशय मानहानी झालेली आहे. तर अशा पोलीस यंत्रणेला तुम्ही निलंबित कराल काय? बाळू गायगोलेला तुम्ही निलंबित कराल काय? एसपीला तुम्ही निलंबित कराल काय? आम्हा सर्व तालुका महिला काँग्रेस कमिटींची अशी मागणी आहे की बाळू गायगोले व एसपी जी काही पोलीस यंत्रणा आहेत त्यांना त्यांच्यावर त्वरित कारवाई करा, त्यांना त्वरित निलंबित करा. आणि आमच्या जी काही नेत्यांची जी काही मानहानी झाली आहे ती पोलीस यंत्रणेने, कायदा सुव्यवस्थेने पूर्ण मागणी आमची भरून काढावी. सुभाष भाऊ धोटे, माजी आमदार राजुरा निर्वाचन क्षेत्र, यांच्यावर जे काही खोटे गुन्हे लादलेले आहे, गुन्हा न करताही त्यांना निर्दोष असताना देखील त्यांना गुन्ह्यात लटकवण्याचं कटकारस्थान करत आहे. यामागे राजकीय षडयंत्र आहे आणि राजकीय बळाचा वापर करून, सत्तेचा वापर करून त्यांच्यावर खोटे गुन्हे लादण्याचा जो प्रकार सुरू आहे हा थांबला पाहिजे. विशेष असं की नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भरभरून आमच्याना माहीत आहे की सुभाषभाऊ धोटे हे नक्की निवडून येणार आहे, म्हणून त्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जो हा चालवला जात आहे विरोधकांकडून, हा प्रकार बिलकुल थांबला पाहिजे. आणि जे कोणी ज्यांनी हा आताच नुकत्याच झालेल्या 354 मधी जो गुन्हा दाखल केला आणि ज्यांनी खोटा गुन्हा दाखल करून घेतला, मदत केली, अशा तिन्ही आणि त्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे अशी या प्रसंगी आम्ही मागणी करतो.